हॅलो, नमस्कार. माझं नाव संतोषी प्रकाश भोगले. पहिले तर सॉरी, मी वेळेवरती व्हिडिओ टाकू शकली नाही. माझ्या बहिणीबरोबर प्रॉब्लेम झाला होता, बजाज फायनान्सवाल्यांबरोबर. तिचे हप्ते, तिने लोनवरती गाडी घेतली होती, तिचा हप्ता भरूनसुद्धा तिच्या अकाउंटमधनं पेटीएमद्वारे तिला न कळता तिच्या अकाउंटमधनं 27,000 रुपये काढले गेले. त्याच्यामुळे माझी बहीण खूप म्हणजे ॲक्च्युली लोनवरती वस्तू घेणं आणि लोनवरती सगळं करणं आणि कसं काय हँडल करणं ते तुम्हाला चांगलंच माहिती असेल. त्याच्यामुळे ती खूप स्ट्रेसमध्ये गेली आणि तिला खूप टेन्शन झालं. आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं म्हणजे एवढं घडणं एक धक्कादायकच बातमी आहे. त्यासाठी रात शुक्रवारची गोष्ट आहे, शुक्रवारी तिला कळलं तिच्या अकाउंटमधून पैसे गेलेत, बजाज फायनान्सवाल्यांनी 27,000 रुपये तिच्या अकाउंटमधून काढलेले. तर तिने, तिला सुचत नव्हतं काय करावं. तिने इमिजिएटली मला शुक्रवारी रात्री फोन केला. मी वेळ काळ न बघता रात्री अकरा वाजता मी त्यांना कॉल केला. तुलसीन जोशी म्हणून आहेत, मनसेचे कार्यकर्ते. त्यांना रात्री 11 वाजता मी फोन केला आणि त्यांना सगळी ही बातमी दिली की प्लीज मला तुमच्या मदतीची गरज आहे, तुम्ही मला मदत करावी अशी अपेक्षा मांडते. तर त्यांनी सांगितलं 24 तासाच्या आत तुमचे पैसे तुम्हाला भेटतील, तुम्ही काही काळजी करू नका. ओके. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 10:00 दरम्यान IPS त्यांनी फोन केला ऑफिसमध्ये, बजाज फायनान्स वगैरे सगळ्यांना. त्यांनी कबुली करून घेतली की आम्ही पैसे काढले करून वगैरे. IPS ऑफिसर समोर त्यांनी आमचे पैसे म्हणजे माझ्या बहिणीचे पैसे तिच्या पोलिसांसमोर त्यांनी तिला चेक दिला 27,000 आणि त्या पद्धतीने म्हणजे माझ्या बहिणीचे पैसे तिच्या अकाउंटमध्ये पुन्हा आले बजाज फायनान्सकडून. आणि राज साहेबांचे खूप खूप धन्यवाद फर्स्ट, कारण त्यांनी फक्त फोनवरती ऑपरेट केलेलं आहे. तुलसीन जोशी कार्यकर्ता आहेत मनसेचे, त्यांनी फक्त फोनवरतीच ऑपरेट केलेलं आहे सगळं. खूप छान पद्धतीने त्यांनी आमची मदत केली आहे. तर नक्कीच तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर तुलसीन जोशींचा संपर्क साधावा, ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. जय मनसे.